नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहिर्वक्र भिंगासमोर वेगवेगळ्या अंतरावर वस्तू ठेवली की त्या वस्तूची मिळणारी प्रतिमा, त्या प्रतिमेचं स्वरूप, प्रतिमेचा आकार आणि प्रतिमेचं भिंगापासूनचं अंतर काय असतं आणि प्रतिमा कशी मिळते ते आपण समजावून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये हे छोटंसं उपकरण पाहायला मिळणार आहे। या छोट्याशा शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने प्रत्यक्षात आपल्याला प्रतिमा, बहिर्वक्र भिंगातून मिळणाऱ्या प्रतिमा पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी भिंग मी या ठिकाणी वापरलेला आहे, बहिर्वक्र भिंग आहे, ज्या भिंगाचं नाभी अंतर 10 सेंटीमीटर आहे। बरोबर, या भिंगापासून F1 to F1 हे अंतर घेतलेले आहे आणि उजव्या बाजूला F2 आणि 2F2 हे खुणा करून घेतलेले आहेत। वस्तू म्हणून आपण या ठिकाणी मेणबत्तीची ज्योत वापरणार आहोत। मी सुरुवातीला ही जी वस्तू आहे म्हणजेच पदार्थ, या 2F1च्या पलीकडे त्याचं स्थान निश्चित करणार आहे। पदार्थ जेव्हा वस्तू जेव्हा 2F1च्या पलीकडे असते त्यावेळी त्याची मिळणारी प्रतिमा निश्चित करण्यासाठी मी हा पडदा पुढे मागे करणार आहे। त्यामुळे पडद्यावर ज्या ठिकाणी मला ठळक प्रतिमा मिळेल तिथे तो पडदा निश्चित करणार आहे। आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची म्हणजेच मेणबत्तीच्या ज्योतीची ठळक, वास्तव आणि उलटी प्रतिमा मिळते। आता ही प्रतिमा कुठे मिळते तर बरोबर 2F2 आणि 2F2च्या दरम्यान मिळते। म्हणजेच यावरून निष्कर्ष येतो की जेव्हा वस्तू भिंगापासून 2F1च्या पलीकडे असते त्यावेळी त्या वस्तूची प्रतिमा F2 आणि 2F2 यांच्या दरम्यान मिळते। आता आपण वस्तू बरोबर 2F1वर ठेवूया। मी वस्तू 2F1वर ठेवली, मिळणारी प्रतिमा ठळक प्रतिमा कुठे मिळते त्यासाठी आपण ही स्क्रीन पुढे मागे करायची। मी स्क्रीनवर ही ठळक प्रतिमा मिळवतो आहे। प्रतिमा बरोबर 2F2वर मिळते। जेव्हा वस्तू 2F1वर असेल त्यावेळी प्रतिमा आपल्याला 2F2वर मिळते। प्रतिमेचं स्वरूप अभ्यासण्यासाठी जर निरीक्षण केलं तर या ज्योतीचा आकार या मेणबत्तीच्या ज्योतीच्या आकारा इतकाच असल्याचं दिसून येतं। म्हणजे दुसरा निष्कर्ष आपल्याला असा निघतो की जेव्हा वस्तू 2F1वर असेल त्यावेळी प्रतिमा दुसऱ्या बाजूला 2F2वर मिळते। आता या प्रतिमेचं स्वरूप उलटी, वास्तव आणि वस्तू एवढीच, उलटी, वास्तव आणि वस्तू एवढीच असल्याचं दिसून येतं। आता मी पुढे आणखी जाणार आहे। वस्तू F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान ठेवणार आहे। F1 आणि 2F1च्या दरम्यान वस्तू ठेवल्यानंतर मिळणारी प्रतिमा निश्चित करण्यासाठी मी हा पडदा स्क्रीन पुढे मागे करणार आहे। मला ब्लर प्रतिमा मिळते, ठळक प्रतिमा नाही मिळत आहे। ठळक प्रतिमा मिळवण्यासाठी मी स्क्रीन पुढे मागे ॲडजस्ट केली। आता मला ही ठळक प्रतिमा मिळते। वस्तूची मिळणारी प्रतिमा जर पाहिलं तर आपल्याला ती 2F2च्या पलीकडे मिळते। म्हणजे जेव्हा वस्तू F1 आणि 2F1च्या दरम्यान असेल तेव्हा प्रतिमा 2F2च्या पलीकडे मिळते। प्रतिमेचं स्वरूप अभ्यासताना असं दिसून येतं की प्रतिमा वास्तव आहे, उलटी आहे आणि वस्तूपेक्षा ही ज्योतीचा आकार ह्या वस्तूपेक्षा म्हणजे या मूळ ज्योतीपेक्षा मोठा असल्याचं, विशालित असल्याचं आपल्याला दिसून येतं।
त्याच्यानंतर मी वस्तू ठेवणार आहे F1 वर. जे वस्तू F1 वर असेल त्यावेळी मिळणारी प्रतिमा निश्चित करण्यासाठी हा पडदा मी जेवढा पुढे नेणार, खूप म्हणजे 2F2 च्या अगदी दूर अंतरावर नेल्यानंतर ठळक आणि विशालित अशी प्रतिमा, वास्तव प्रतिमा आपल्याला मिळते. म्हणजे एक प्रकारे अनंत अंतरावर आपल्याला ही प्रतिमा मिळते. म्हणजे वस्तू जेव्हा F1 वर असेल, मुख्य नाभीवर, त्यावेळी बहिर्वक्र भिंगातून मिळणारी प्रतिमा ही अनंत अंतरावर असते. त्याचप्रमाणे वस्तू जर अनंत अंतरावर असेल तर मिळणारी प्रतिमा ही त्या भिंगाच्या मुख्य नाभीवर मिळते. अशा रीतीने ह्या छोट्याशा कृतीद्वारे आपण बहिर्वक्र भिंगातून वस्तूच्या मिळणाऱ्या प्रतिमा कशा वेगवेगळ्या अंतरावर मिळतात ते सहज समजून घेऊ शकतो. पुन्हा एकदा बघूया आपण. जेव्हा वस्तू 2F1च्या पलीकडे, त्यावेळी प्रतिमा F2 आणि 2F2च्या मध्ये बिंदुरूप, लहान, वास्तव, उलट प्रतिमा मिळते. जेव्हा वस्तू 2F1वर असेल त्यावेळी प्रतिमा देखील 2F2वर मिळते. तेवढ्याच अंतरावर, भिंगापासून जेवढ्या अंतरावर वस्तू आहे तेवढ्याच अंतरावर आपल्याला प्रतिमा मिळते. जेव्हा वस्तू 2F1 आणि F1च्या दरम्यान असेल त्यावेळी प्रतिमा 2F2च्या पलीकडे मिळते. विशालित, उलटी आणि वास्तव प्रतिमा मिळते. जेव्हा वस्तू 2F1वर असेल त्यावेळी मिळणारी प्रतिमा ही आपल्याला अनंत अंतरावर मिळते. अतिविशालित, वास्तव आणि उलट प्रतिमा मिळते. अशा रीतीने बहिर्वक्र भिंगातून मिळणाऱ्या प्रतिमांचा ह्या छोट्याशा शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने आपल्याला अभ्यास करता येतो आणि समजून घेता येतो. मला निश्चित खात्री आहे की हे छोटीशी कृती या संकल्पनेच्या संदर्भातली तुम्हाला आवडली असेल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.